माणूस केवळ पुस्तक वाचूनच घडतो असं नाही, माणूस माणसाला भेटून घडतो. ठीक आहे, आता तुला आणखी कुणाला काय कशाला हा विनोदी माणूस कशाला म्हणून सांगतो विनोदी माणूस. पोलीस सुद्धा महत्वाचे. कशा प्रकार पोलीस म्हणजे की आपण सगळे घाबरतो, पण घाबरायला पाहिजे का आपल्याला आनंद वाटला पाहिजे? समाजाचे रक्षक, मग त्याला पाहून आपण घाबरत करून जायचं का पोलीस तसं नाही करायचं. तर अशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला तो दुखतोय आणि आपण कोणाला सांगितलं नाही तर काय होईल? आपण दुखतोय, आपण कोणाला सांगितलं नाही तर काय होईल? हे जसं आहे तसं आपल्याला जे छान वाटते, छान विचार येत आहेत असं तुम्ही सांगितले की नाही. छान विचार तुला आठ ठेवलं तरी त्रास होतो. चुकीच्या गोष्टी आठ ठेवलं तर त्रास होतो, छान गोष्टी सुद्धा आठ ठेवायचं नाही. छान गोष्टी सुद्धा माणसांना द्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे. आता तुला एक चांगला विचार येतोय असं म्हणायचं का माझं वय फक्त 12 वर्षाचं आहे, माझं कोण ऐकणार आहे असं म्हणून चालणार आहे का? नाही. ज्ञानेश्वर महाराज किती वयाचे होते? तुमच्याच वयाचे होते. त्यांनी ज्ञान जगाला घेऊन टाकलं म्हणून ते मोजले.